तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा आमेय. तर आपण आज जाणार आहोत भेटायला सागर परदेशी यांना कसबा पेठेत कुंभारवाड्यात, जिथं आपल्याला एक रिअलिस्टिक गणपती म्हणजे कसे बनतात किंवा काय बनतात आपण प्रयत्न करूया की त्यांचा इंटरव्ह्यू आपल्याला घेता येईल. तर चला मग आपण निघूया कुंभारवाडा कसबा पेठेत. तर शेवटी आपण पुण्याच्या ट्रॅफिकला डोलवून 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 इथं कसबापेठ कुंभारवाड्यात पोहोचलेलो आहोत. इथं तुम्ही बघू शकता जसं भोईराजा विठ्ठल मंदिरापाशी आहे, इथं आपण आता बघायला जाणार आहोत. तर चला जाऊया आपण पुढे. भोईराज विठ्ठल मंदिरापासून एक गल्ली जाते आत लेफ्ट साईडला, तर कुंभारवाड्यातून तिकडनं तुम्ही दुसऱ्या गल्लीतून लेफ्ट घेतल्यानंतर परत एक लेफ्ट घ्यायचा विठ्ठल मंदिरापासून. तिथून ह्या छोट्याशा बोळीतून आपल्याला जातो आपण परदेशींच्या दुकानाच्या इथं. आपण जाऊया त्यांच्यापर्यंत. त्यांची जी मूर्ती करण्याची पद्धत आहे ती बऱ्यापैकी रिअलिस्टिक आहे, म्हणजे खूप छान आणि सुंदर अशा ह्या मूर्त्या तयार करतात. ते ऑर्डर बेस युजली तयार करून दिल्या जातात. चला भेटूया त्यांना, आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया थोडासा. तर जसं की आपण बघू शकतो, आपण आत्ता त्यांच्या रूममध्ये एंटर केलेलं आहे सागर परदेशी यांच्या, जिथं ते तयार केलेले रेडी केलेले मंडळाचे किंवा घरगुती हे असे ठेवतात बाप्पाच्या मूर्त्या. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा त्यांनी तो एक स्किन टोन दिलेला आहे, एक स्किन टेक्स्चर दिलेला आहे, की असं जे आपण काय म्हणतो बाकी आपल्याला मंडळात असं म्हणजे बघायला भेटतच नाही असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आपण जेव्हा एखाद्या बाप्पाची मूर्ती घ्यायला जातो तेव्हा आपण पहिला बघतो तो त्यांचा डोळा आहे, बाप्पांचा डोळा, की त्यांचा डोळा किती सुंदर आहे. त्या हिशोबाने जर तुम्ही बघायला गेलात तर खूप सुंदर प्रकारे त्यांनी हे बाप्पाची स्किन टोन किंवा डोळे देखील हे केलेले आहेत. तर आपण आता सागर परदेशी यांच्यासोबत आहोत. हे खूप सुंदर असे मूर्ती आहेत, तर आपण त्यांची आता मुलाखत घेऊया. तर गेले किती वर्ष झाले तुम्ही या मूर्तिकारी आहात? 9 वर्ष झाले मला. 9 वर्ष बर. तर तुम्ही एकटेच आहात की हे पिढून पिढी चालत आलेलं आहे? मी हे स्वतःच म्हणजे माझ्यासोबत माझे मामा असतात, आम्ही दोघं मिळून हे करतो. आणि तुमचं इन्स्पिरेशन काय की म्हणजे एवढ्या सुंदर अशा तुम्ही मूर्त्या तयार करतात, म्हणजे तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून भेटतं किंवा तुम्ही कुणाला फॉलो करता का किंवा तुमचं स्वतःचं हे काय आहे याच्यात? इन्स्पिरेशन म्हणजे वाटतं फक्त की आजकाल बाजारामध्ये पैसे देऊन पण हवी तशी मूर्ती मिळत नाही लोकांना, तर लोकांना जास्तीत जास्त आवडेल अशी मूर्ती मिळाली बस एवढीच एक मनापासून. तर जसं की मी बघू शकतो की प्रत्येक गणपतीचा एक वेगळा वेगळा टोन आहे किंवा एक स्किन कलर आहे, तर हे तुम्ही कुठल्या तरी मार्केटमधून घेतलेले कलर्स आहेत का तुम्ही स्वतः हे स्वतः डेव्हलप केलेले आहेत कलर, ज्या मूर्तीला ज्या पद्धतीने कलर सूट होईल स्वतः बनवतो. बरं बरं. आणि साधारण एका शॅडो मूर्तीची कॉस्ट किंवा एखाद्या पीओपीची जर तुम्ही बघायला तर काय आहे? माझ्याकडे पीओपी मध्ये 18 इंचाची मूर्ती 6,500 बरं, आणि शेवट म्हणजे 9,500 माझ्याकडे. अजून एक प्रश्न होता माझा की बाकीच्या स्टॉलमध्ये जे गणपती भेटतात किंवा बाप्पाची मूर्ती भेटती त्या मूर्तीमध्ये आणि तुमच्या मूर्तीमध्ये म्हणजे लोकांनी घेण्यापूर्वी काय फरक असा आहे की ही आम्ही चूज करावी की मूर्ती? ॲक्च्युली काय असतं बाजारामध्ये म्हणजे जे स्टॉलवर आपण मूर्ती घेतो तर ते लोकांना ज्या मूर्ती ऑलरेडी रेडी आहे त्याच्यामध्ये त्यातूनच चूज करा. बरोबर. पण इथे आल्यानंतर साधारण मला हा कलर पाहिजे, मला विशेष शेड पाहिजे, हे त्यांना चॉईस असतं कस्टमायझेशन. आणि कस्टमरचं पण आम्ही त्या पद्धतीने पण आम्ही कलरिंग करून देतो. ओके. की ते स्टॉलवर तुम्हाला कसं मिळतं कसं मिळत. बरोबर. तेवढा तो फरक आहे असं मला वाटतं. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे इथं तुम्ही जे तयार करता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठं स्टॉल मध्ये देता तुमचे गणपती? स्टॉल वगैरे आपण देत नाही, जे काय असेल आपण इथे स्वतः बनवून इथेच आपण सेल करतो. जसं की आता आजकाल बघतायत की स्टॉलचं कॉम्पिटिशन खूप झालेलं आहे, मग किंवा स्टॉलमध्ये लोक शक्यतो आज लोक असे बरेच जे असे मेन लोक आहेत की ज्यांना खूप आवड आहे ते शक्यतो इथून बनवून घेतात, मग त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही स्वतःला सस्टेन ठेवायचं किंवा ह्यांनी काय प्रयत्न करता किंवा काय तुमचं असं हे काय? काही नाही, लोकांकडून म्हणजे ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो. लोकांकडून पण खूप काही शिकायला मिळतं, नवीन एक कॉम्बिनेशन डेव्हलप होऊ शकतं. बरोबर. बस बाकी काही नाही.
तर चांगलं वाटलं सागर परदेशी यांना भेटून. तर हे होते आपले 2 मिनटं सागर परदेशींसोबत. तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल यांच्या गणपतींचं, तर 1 महिन्यापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वीच यांचे बुकिंग फुल झालेले असतात. तर त्यापूर्वी तुम्हाला सगळं यांच्याकडे येऊन सगळं बुकिंग करायला लागतं प्रॉपर. आणि त्याच्यानंतर ह्यांच्या कुठेही शाखा नाही आहेत, किंवा ही एकच आहे, हे घरगुती तयार करून देतात. अशा मार्केटमध्ये शक्यतो मूर्त्या मिळतच नाहीत असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही नक्कीच एकदा भेट देऊ शकता सागर परदेशी यांच्या कार्यशाळेत. तर चला निघूया आपण आता.